नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीला स्वॅपअपचे फीचर कसे आणायचे। चला तर आपला जरा येणं वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवून देतो स्टोरीला स्वॅपअप फीचर कसे आणायचे। अगोदर आपल्याला इथं आपलं थंबनेल चूज करायचे, तर माझ्या व्हिडिओ रिलेटेड मी इथे थंबनेल चूज करेल। तुम्ही तुमच्या आवडीचे थंबनेल चूज करा। माझा इथं व्हिडिओ फ्रेंडशिपवर असल्यामुळे मी इथं फ्रेंडशिपचं थंबनेल चूज केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं आपल्या आवडीचे किंवा व्हिडिओ रिलेटेड थंबनेल टाकू शकता। तर आता मेन गोष्ट येत आहे जे स्वॅपअपसाठी खाली लिंक कोणती टाकायची। आपण इथे जेव्हा वर करतो इथे तर आपल्याला दिसून येत नाही, तर हे लिंक असते कुठं नेमकं मी तुम्हाला आज सांगणार आहे। आपण इथं वर पाहू शकता, वर ऑप्शन येत आहेत रायटिंग इफेक्ट वगैरे। त्याच्यात डाउनलोडच्या बाजूला जे ऑप्शन येत आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे। डाउनलोडच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मोर ऑप्शन म्हणून असा इंटरफेस येत आहे। त्याला आपण प्लस आयकॉन दिसत आहे आपल्या, जसं इथं वेब लिंकचा, वेब लिंकला क्लिक करून आपण आपल्या व्हिडिओ रिलेटेड किंवा कोणत्याही ॲप किंवा कशाची लिंक इथं पेस्ट करू शकतात। आता मी इथं माझ्या व्हिडिओची यूट्यूब व्हिडिओची लिंक पेस्ट करत आहे, तर याला मी इथं करेक्ट टिक करून घेणार आहे आपली आहे, तर मी याला क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर आपली वेब लिंक झालेलं आहे, कॉल टू ॲक्शन ॲडेड असं झालेलं आहे। तर मी इथं GIF मध्ये जाऊन इथं आपल्याला स्वॅपअप हे सर्च मारायचं आहे। स्वॅपअप सर्च मारल्यानंतर आपल्याला इथं बरेचसे स्वॅपअपचे स्टिकर्स मिळून जातील, त्यापैकी एक आपल्याला नक्की चूज करायचा आहे। मी इथं हे करत आहे, तर इथं मी आपल्या स्टोरीच्या खाली स्वॅपअपचं स्टिकर लावलेलं आहे। मित्रांनो, आपण जसे पाहतात इथं स्वॅपअपचं फीचर ॲड झालेलं आहे, आणि आपल्याला इथं कॅप्शनमध्ये द्यायचं आहे। तर मी या स्टोरीला कॅप्शन देईन। तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकतात मी इथं स्वॅपअपचं फीचर ॲड केलेलं आहे आणि स्टोरीला कॅप्शन देखील टाकलेलं आहे। तर मी आता या माझ्या व्हिडिओला एक सॉन्ग सजेस्ट करेल आणि ते सॉन्ग ठेवेल, त्यामुळे आपली स्टोरी जास्त आकर्षक होईल। त्या रिलेटेड टाकायचं आहे माझा व्हिडिओ आता दोस्तीचा असल्यामुळे मी इथे यार हा शब्दानं सर्च करत आहे माझे सॉन्ग्स। इथं आलेला आहेत माझे व्हिडिओ की एक कोणाला चूज करेल। मी इथं फर्स्ट नंबरला आलेला आहे त्याला चूज करेन। तर मित्रांनो, आपली इथं स्टोरी कम्प्लिटली तयार झालेली आहे विथ स्वॅपअप फीचरला। तर मी या स्टोरीला करणार आहे सेंड। हे आपण पाहू शकतो मी माझ्या स्टोरीला सेंड केलेलं आहे। जेव्हा आपली स्टोरी पूर्ण सेंड होईल आपण इथं पाहू शकतो आपली स्टोरी ॲड झालेली आहे। हे पाहू शकता आपण इथं लिंकचं ऑप्शन देखील येत आहे। मी तुम्हाला दुसऱ्या अकाउंटवरून ही स्टोरी दाखवेल आणि स्वॅपअप फीचर नक्की कसं येईल मी ते तुम्हाला दाखवतो। चला तर आपल्या दुसऱ्या अकाउंटकडे वळूयात। आपण आपल्या दुसऱ्या इंस्टाग्राम अकाउंटकडे आलेलो आहोत, तर आपण इथं पाहू शकतात आपण इथं दुसऱ्या अकाउंटकडे आलेलो आहोत, तर इथं आपण पाहू शकतात माझ्या व्हिडिओचे लिंक इथे सी मोर या ऑप्शनने येत आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला आपले स्वॅपअप फीचर ॲड करायचं आहे। जेव्हा आपण स्वॅप तेव्हा आपण आपल्या यूट्यूबच्या अकाउंटकडे वळूयात आणि त्या व्हिडिओ रिलेटेड आपण व्हिडिओ पाहू शकता। हे पहा, आपण आपल्या व्हिडिओकडे आलेलो आहोत। हे पाहूया, आपण आपल्या व्हिडिओकडे पोहोचलेलो आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा।
आणि जास्तीत जास्त कमेंट करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा, आणि काही व्हिडिओ रिलेटेड क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा, मी त्याला नक्की रिप्लाय